मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीमध्ये ज्या पदांच्या परीक्षा झाल्यात त्यांचे मित्रांनो आता निकाल लावण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. एकूण मित्रांनो 24 संवर्गाचे जे आहेत निकाल मित्रांनो इथे लावले जाणार आहेत, त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. याच्यामधलं मित्रांनो फक्त पशुधन पर्यवेक्षक जे आहे त्याचा निकाल पाठीमागे ठेवण्यात येईल. बाकी मित्रांनो सगळ्यांचे निकाल जे आहेत ते इथे लागत आहे. मित्रांनो आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वेबसाईटवर जाऊन मित्रांनो निकाल तुम्हाला चेक करायचा आहे. कशा पद्धतीने निकाल चेक करायचा, तसंच मित्रांनो तुम्हाला सगळ्या PDF जे आहेत रिझल्टच्या तुमच्या पोस्ट वाईज कुठे मिळतील ते देखील मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या. तसेच मित्रांनो राहिलेली 5 संवर्ग आहेत त्याच्या मित्रांनो तुम्हाला तयारी करायची असेल, त्याचा अभ्यास तुम्ही करत असाल, आरोग्य सेवक, ग्राम सेवक, त्याच्यानंतर पर्यवेक्षिका, तर मित्रांनो यांचे पेपर देखील लवकरच होणार आहे. त्याच्या मित्रांनो यांच्या तुम्ही तयारीत राहा, अभ्यास तुम्ही करत राहा. तुम्हाला मित्रांनो स्टडी मटेरियल मॉक टेस्ट आवश्यक असतील तर मित्रांनो तुम्ही ॲपवर जॉईन करू शकतात आणि तिथे अभ्यास जो आहे तुमचा करू शकतात. ठीक आहे, तर चला मित्रांनो निकाल लागलेला आहे. तर निकाल कोणत्या जिल्हा परिषदेने मित्रांनो अगोदर जाहीर केलेला आहे, तर मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी मित्रांनो निकाल जो आहे तो जाहीर केलेला आहे. आणि मित्रांनो तुमच्या वेबसाईटवर म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हळूहळू सगळे निकाल जे आहेत ते अपलोड होतील. तर मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ते देखील मी सांगणार आहे. तर पहा इथे मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी, तर यांचा जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया 2023 जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल संवर्ग वरिष्ठ सहाय्यक लेखा कंबाइंड मेरिट जी आहे लिस्ट जी आहे ती लावलेली आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या प्रत्येक संवर्गाची लिस्ट जी आहे ती हळूहळू अपडेट होईल. तर मित्रांनो तुम्हाला लिस्ट किंवा PDF जी आहे ती डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले. आणि मित्रांनो जसे जसे वेबसाईटवर जे आहे ते निकाल प्रसिद्ध होतील असे मित्रांनो सगळ्या जिल्हा परिषदेचे जे आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो PDF जे आहेत त्या पाहायला मिळतील. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात संवर्गानुसार तुमच्या पोस्टनुसार. ठीक आहे, किंवा मित्रांनो डायरेक्ट लिंक जे आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये लिंक देतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या वेबसाईटवरच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सुद्धा चेक करू शकतात. ठीक आहे, बाकीच्या जिल्हा परिषदांनी मित्रांनो अपडेट अजून केलेलं नाही, हळूहळू अपडेट जे आहे ते होतील. उद्यापर्यंत किंवा 2-3 दिवसांमध्ये सगळ्यांचे अपडेट जे आहे ते मित्रांनो होऊन जाईल. आणि मित्रांनो सकाळीच एक अपडेट आपण पाहिलं होतं, तर मित्रांनो जे निकाल आहेत यवतमाळ जिल्हा परिषदेचे मला वाटतं की अपडेट होतं, तर निकाल जे आहे ते 8 दिवसांमध्ये लावले जातील अशा पद्धतीचं मित्रांनो ते अपडेट होतं. तर इथे पाच जिल्हा परिषदेचे 875 जागा 8 दिवसांमध्ये लागणार निकाल. तर जिल्हा परिषद यवतमाळचे मित्रांनो ही न्यूज होती. तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता, तर 8 दिवसांमध्ये मित्रांनो निकाल लागू शकतो ह्या जिल्हा परिषदेसाठी यवतमाळसाठी. आणि बाकीच्यांचा मित्रांनो आता रत्नागिरीचा जो आहे तो लागण्यास सुरुवात झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बाकीच्या जेवढ्या पण जिल्हा परिषद आहेत त्यांच्या मित्रांनो 2-3 दिवसांमध्ये हळूहळू निकाल जे आहे ते लागण्यास सुरुवात होईल. आणि मित्रांनो काही संवर्ग सगळ्याच संवर्गाचे निकाल एकदम लागणार नाही, कमीत कमी मित्रांनो 4-5 दिवसांमध्ये सगळ्या संवर्गाचे निकाल जे आहे ते हळूहळू लागतील. आता मित्रांनो याच्यामध्ये झालेले जे पद आहेत तर कोणकोणते पदांचे झालेले कोणकोणते निकाल लागणार आहे, तर पहा विस्तार अधिकारी त्याच्यामध्ये सांख्यिकी कृषी त्याच्यानंतर मित्रांनो आणखी शिक्षण ते पण येईल, वरिष्ठ सहाय्यक लेखा त्याच्यानंतर मित्रांनो लघु लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी आरोग्य पर्यवेक्षक यांचं झालेलं आहे, कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत तारतंत्री जोडारी पशुधन पर्यवेक्षकाचा मित्रांनो मागे ठेवला जाईल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ झालेलं आहे, विस्तार अधिकारी पंचायत झाले, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ते झालेलं आहे, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लिपिक औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एवढ्या पदांसाठी मित्रांनो पेपर झालेले यांचे निकाल जे आहेत ते लागणार आहे. ठीक आहे, जसे जसे मित्रांनो तुमच्या पोस्टसाठी निकाल जे आहेत ते अपडेट होतील तसं मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला अपडेट त्याचं मिळत जाईल, तसंच मित्रांनो तुम्हाला यूट्यूबला सुद्धा त्याचं अपडेट जे आहे ते मिळत जाईल. त्यासाठी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो टेलिग्रामची लिंक किंवा PDF डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला कुठे दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा स्वतःच्या डायरेक्टली वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो चांगली गोष्ट आहे, निकाल जे आहे ते लावले जात आहे. आणि मित्रांनो ज्यांचे पेपर राहिले तुम्ही देखील काळजी करू नका, तुमचे देखील पेपर जे आहे ते होणार आहे लवकरच मित्रांनो, त्याच्यावर अपडेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचा मित्रांनो स्कोर किती आला ते सांगा. आता मित्रांनो स्कोर तुम्ही कसा चेक करणार, तर पहा मित्रांनो अशा प्रकारे हा रिझल्ट असतो. तर याच्यामध्ये पहा रोल नंबर, त्याच्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी, त्याच्यानंतर मित्रांनो जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर इथे नाव असतं, त्यानंतर इथे पहा तुमचे मार्क्स असतात. तर हे आउट ऑफ 200 आणि त्याच्यानंतर टोटल तुम्हाला मार्क्स किती मिळाले ते, त्याच्यानंतर डोमेसाईल आहे का NCL आहे का ते दिलेलं आहे, बाकीचे सगळ्या काही समांतर आरक्षण दिलेले आहे. तर इथे तुम्हाला किती मार्क्स मिळाले ना ते मित्रांनो इथे दाखवतात. तर पहा 200 पैकी मिळालेले मार्क्स आहे, इथून तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे ते चेक करू शकतात. आणि लॉंग फॉर्म तुम्हाला समजले नाही तर खाली जे आहे ते दिलेले आहे. तर मित्रांनो हा जो IBPSचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, IBPSचा निकाल जो आहे तो अशा पद्धतीने लागला जातोय. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळाले खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात, ते जेणेकरून मित्रांनो सर्वांना माहित होईल आणि मेरिटचा आपल्याला जो आहे तो अंदाज येईल. तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. चला धन्यवाद, थांबतोय, बाय, आय लव्ह यू.